उत्तर प्रदेशातल्या 9 जिल्ह्यांमधल्या 9 वैद्यकीय महाविद्यालयांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिद्धार्थनगर इथं आयोजित कार्यक्रमात झालं. वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होताना आरोग्य सुविधांची उपलब्धता तर वाढतेच, शिवाय वैद्यकीय आणि निमवैद्यकीय क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होते. वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होतात असं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. इन 9 नए मेडिकल कॉलेजों के निर्माण से करीब 2500 नए बेड्स तैयार हुए हैं. 5000 से अधिक डॉक्टर और पैरामेडिकल के लिए रोजगार के नए अवसर बने हैं. इसके साथ ही हर वर्ष सैकड़ों युवाओं के लिए मेडिकल की पढ़ाई का नया रास्ता खुला है. हमने देश के स्वास्थ्य सुविधाओं को सुधारने के लिए, आधुनिकता लाने के लिए एक महायज्ञ शुरू किया, अनेक योजनाएं शुरू की. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही भारतात मूलभूत वैद्यक चिकित्सेला प्राधान्य न दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात शिकून तयार झालेल्या डॉक्टरांपेक्षा अधिक डॉक्टर्स ऍटिक 10 ते 12 वर्षात तयार होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आजच्या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशातल्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे भविष्यात अनेक पिढ्यांची सेवा करता येईल असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला. गेल्या 7 वर्षात आरोग्यावर होणारा खर्च जवळपास 8 पट करण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं त्यांनी सांगितलं. अवसर भी मिलेगा मेडिकल कॉलेज खुलने से. हर मेडिकल कॉलेज के आसपास एक बहुत बड़ा इकोसिस्टम क्रिएट होता है. इससे बड़ी तादाद में प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रोजगारी का अवसर भी उपलब्ध होता है.